नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती आहे की आयोगाने पुढच्या वर्षीकरिता कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेच्या टाइम टेबल प्रसिद्ध केलेला आहे एप्रिल आणि जून महिन्यामध्ये तुमच्या एक्झाम्स आहेत आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रिलिम परीक्षेकरिता महत्त्वपूर्ण बुकलिस्ट बघणार आहोत आपण कमीत कमी परंतु दर्जेदार पुस्तकांची यादी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक विषयासाठी एक किंवा दोन पुस्तकं सांगणार आहे ओके खूप जास्त पुस्तकं वाचण्याची काही गरज नाही कमीत कमी परंतु दर्जेदार पुस्तकांचे वाचन तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे ओके तर बघा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी इतिहास विषयासाठी इतिहास विषयासाठी तुम्ही गाटाड सर किंवा कठारे सर या दोनपैकी एक सोर्स वापरू शकता या दोनपैकी कोणतीही एक बुक तुम्हाला रीड करायची आहे ओके त्यातही बघा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाची बुक तुम्हाला रीड करावी लागेल कारण या दोनही ऑथर्सच्या या दोनही लेखकांच्या मल्टिपल बुक्स मार्केटमध्ये आहेत ओके एक पेक्षा जास्त पुस्तका मार्केटमध्ये आहे तर त्यामध्ये तुम्हाला आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहास म्हणून तुम्हाला पुस्तक विकत घ्यायची आहे ओके जर तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर तुम्ही एक काम करा मी लिंक दिलेली आहे कमेंट सेक्शनमध्ये किंवा बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही लिंक चेक करा ऑनलाईन विकत घ्यायची असेल तर तुम्ही पुस्तक ऑनलाईन विकत घेऊ शकता ओके याशिवाय बघा आणखी एक सर्वात महत्त्वपूर्ण सोर्स म्हणजे जुनी अकरावीची इतिहासाची पुस्तक ही पुस्तक वाचणे तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे गाटाड सर आणि कठारे सर या दोनपैकी कोणतीही एक बुक तुम्ही रीड केलेली असेल तरीसुद्धा तुम्हाला ओल्ड इलेवन ओल्ड अकरावीची पुस्तक वाचणे महत्त्वाचे ठरते ओके आता ही पुस्तक तुम्हाला मार्केटमधून मिळत असेल तर घेऊन घ्या तुम्ही विकत ऑफलाईन पद्धतीने किंवा आपल्या टेलिग्रॅम चॅनलवर ही पुस्तक देण्यात आलेली आहे ओके तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि दोनही भाषांमध्ये ही, ही पुस्तक आपल्या टेलिग्रॅम चॅनलवर आहे ओके इंग्लिश प्लस मराठी या दोन्ही भाषांमध्ये आपल्या टेलिग्रॅम चॅनलवर ही, ही पुस्तक अवेलेबल आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ओके आता समोर बघा आता बघा अर्थशास्त्र या विषयासाठी बेसिकसाठी तुम्ही नवीन स्टेट बोर्डची बघा इलेव्हथ आणि ट्वेल्थ स्टँडर्डची पुस्तक बेसिक्ससाठी तुम्ही रीड करू शकता ओके आणि बुक बघा पुस्तक तुम्हाला रंजन कोडंबे सरांची पुस्तक मी तुम्हाला रिकमेंड करत आहे ओके अर्थशास्त्राची पुस्तक ओके रंजन कोडंबे सर याशिवाय किरण देसले सरांची पुस्तक असेल तर तुम्ही रंजन कोडंबे सरांची पुस्तक विकत घेऊ नका परंतु जर तुमच्याकडे ऑलरेडी किरण देसले सरांची पुस्तक नसेल आणि तुम्ही कन्फ्यूज होत असाल की कि किरण देसले सरांची घ्यायची की रंजन कोडंबे सरांची घ्यायची तर बघा अशा वेळेस कंबाईन परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रंजन कोडंबे सरांची बुक तुम्ही रीड करायला पाहिजे ओके याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके आता समोर बघा आता बघा राज्यशास्त्र विषयासाठी बेसिकसाठी तुम्ही नवीन अकराव्या वर्गाची पुस्तक वाचू शकता याशिवाय बुक बघा रंजन कोडंबे सरांची राज्यशास्त्राची बुक तुम्ही रीड करायला पाहिजे ओके तुमच्याकडे जर ऑलरेडी लक्ष्मीकांत सरांची बुक असेल पॉलिटीची तर बघा रंजन कोडंबे सरांची बुक विकत घेण्याची काही गरज नाही परंतु तुम्ही जर फक्त कंबाईन परीक्षेचा अभ्यास करत असाल तर बघा रंजन कोडंबे सरांची बुक इनफ आहे ओके आता बघा समोर आता बघा भूगोल विषय खूप महत्त्वपूर्ण विषय आहे स्कोरिंग विषय आहे यासाठी बघा मी तुम्हाला दीपस्तंभ प्रकाशनाची महाराष्ट्राच्या भूगोलाची पुस्तक रिकमेंड करणार आहे ओके तुम्ही जर कन्फ्यूज असाल की सौदी सरांची घ्यायची की आ, दीपस्तंभ प्रकाशनाची घ्यायची तर माझ्या मतानुसार तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोल दीपस्तंभ प्रकाशनाची पुस्तक घ्यायला पाहिजे ओके सौदी सरांची पुस्तक भरपूर विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी असते जर तुमच्याकडे सुद्धा सौदी सरांचे पुस्तक असेल तर तुम्ही बघा दीपस्तंभ प्रकाशनाची पुस्तक घेऊन नका ओके फालतू खर्च करणे टाळा जर तुमच्याकडे ऑलरेडी कु कुठलीही पुस्तक नसेल कोणतीही पुस्तक नसेल तर तुम्ही बघा दीपस्तंभ प्रकाशनाची पुस्तकच घ्यायला पाहिजे असं माझे वैयक्तिक मत आहे ओके याशिवाय जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असतील तर ओल्ड बघा ओल्ड स्टेट बोर्ड चौथी पाचवी नववी आणि दहावी स्टँडर्डच्या बुक्स तुम्ही रीड करायला पाहिजे याचीसुद्धा बघा हे या सर्वच्या सर्व बुक्स बघा टेलिग्रॅमवर अवेलेबल आहेत आपल्या ओके टेलिग्रॅमची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या सर्व पुस्तकं डाउनलोड करून घेऊ हो शकता ठीक आहे यामधून बघा चौथी पाचवी नववी दहावीच्या पुस्तकातून तुमच्या भारताच्या भूगोल सुद्धा कव्हर होणार आहे भारताच्या भूगोल तुम्हाला सेपरेटली वाचण्याची गरज नाही पाचवी आणि दहावीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला भारताच्या भूगोल मिळून जाणार आहे ओके दीपस्तंभ प्रकाशन महाराष्ट्राच्या भूगोल लेटेस्ट एडिशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही पुस्तक विकत घेऊ शकता ओके आता समोर बघा विज्ञानासाठी बघा सचिन बसके सर किंवा अनिल सर या दोनपैकी कोणती एक बुक तुम्हाला रीड करायची आहे मराठी आणि इंग्लिश या दोनही लँग्वेजेसमध्ये या दोनही बुक्स अवेलेबल आहेत ओके okay? तर तुम्ही मराठीमधून मराठीमधून अभ्यास करत असाल किंवा तुम्ही इंग्लिशमधून अभ्यास करत असाल काळजी करण्याची काही गरज नाही या दोनही बुक्स मराठी आणि इंग्लिश दोनही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत आणि बघा याशिवाय तुम्हाला सचिन बसके सरांचे बघा एम सी क्यूची ची बुकसुद्धा येत असते हे सुद्धा तुम्ही विकत घ्यायला पाहिजे किंवा अनिल कोलते सर अनिल कोलते सरांचे सुद्धा एमसी क्यू ची बुक्स येते हे सुद्धा तुम्ही विकत घ्यायला पाहिजे ओके तर तुम्हाला सायन्ससाठी दोन बुक्स विकत घ्यायचे आहे एक रेफरन्स बुक म्हणजेच जी बुक ज्यातून तुम्ही अभ्यास करणार आहे आणि एक एम सी क्यूसाठी साठी बुक ओके ज्यातून तुमची बघा प्रॅक्टिस होणार आहे ओके तर या दोन बुक्स तुम्हाला विकत घ्यायचे आहे या सर्व पुस्तकांचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून या बुक्स तुम्ही विकत घेऊ शकता ओके आता समोर बघा गणित आणि बुद्धिमत्तेसाठी बघा गणित आणि बुद्धिमत्ता दोन बुक्स बघा मी तुम्हाला सांगतो एक तर कोकिडा प्रकाशनाची बुक घ्या किंवा सचिन सरांची बुक घ्या ओके आर्यस अग्रवाल घेऊ नका ओके चुकीने आलेला आहे तिथे ते आर्यस अग्रवाल हे तुम्ही घेऊ नका यामध्ये सुद्धा बघा सचिन सरांची बुक असेल तर ही बुक स्पेशली एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रिएट केलेली आहे यामध्ये बघा प्रॉपर तुम्हाला एक हे ओल्ड जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे सॉल्व्ह करून मिळतात तर तुम्ही बघा सचिन ढवडे सरांच्या पुस्तकाला फर्स्ट प्रिप फर्स्ट प्रिफरन्स द्यायला पाहिजे ओके याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके सर्व पुस्तकांची बुद्धिमत्तेसाठी बघा अभिनव प्रकाशन किंवा अनिल अंकलगे सरांची बुक तुम्ही विकत घेऊ शकता ओके याशिवाय बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा गणितासाठी संपूर्ण लेक्चर्स अपलोड होणार आहेत म्हणून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका ओके संपूर्ण मॅथेमॅटिक्स ओके मॅथेमॅटिक्स हा रिजनिंग नाही रिजनिंगचे लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर होणार नाही मॅथेमॅटिक्सचे लेक्चर सर्वचे सर्व आपल्या यूट्यूब चॅनलवर होणार आहेत संपूर्ण मॅथेमॅटिक्स तुमचे बघा प्रत्येक चॅप्टर प्रत्येक टाईप प्रत्येक गणिताच्या जे तुम्हाला एम पी एस सीमध्ये विचारल्या जाऊ शकतात ते संपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणार आहेत म्हणून तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तुम्हाला गणित आणि बघा करंट अफेअर गणित आणि करंट हे दोन विषय आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट संपूर्ण मिळणार आहे संपूर्ण फ्री ऑफ कॉस्ट ओके आणि संपूर्ण सिलेबस तुमच्या कवर होणार आहे ज्याप्रमाणे तुम्ही पेड बॅच करता पेड तुम्ही क्लास लावता तिथे जे संपूर्ण तुम्हाला मिळते त्याच्याहीपेक्षा जास्त तुम्हाला इथे मिळणार आहे फ्रीमध्ये ओके तर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका आता आपण वळूया आपल्या पुढच्या विषयाकडे आता बघा करंट अफेअर करंट अफेअरसाठी मी इथे बघा लिहून दिलेलं आहे सर्व काही अभिनव प्रकाशन वार्षिकी परिक्रमा वार्षिकी किंवा सहा माई घ्या किंवा बघा टू द पॉइंट सहा माई बघा येत असते ते तुम्ही घेऊ शकता किंवा युट्यूब तुम्ही वापरू शकता आणि युट्यूबमध्ये आपल्याच बघा युट्यूब चॅनलवर संपूर्ण करंट अफेअर होणार आहे ओके पूर्णच्या पूर्ण करंट अफेअर ए टू झेड दीड वर्षाचे ओके दीड वर्षाचं जे आहे ते संपूर्ण करंट अफेअर आपल्या टेलिग्राम चॅनलवर होणार आहे टॉपिक वाईस होणार आहे आणि तुमच्या परीक्षेच्या बघा एक महिन्या पहिल्यापर्यंत म्हणजे तुमची परीक्षा बघा एप्रिलमध्ये जर तुमची परीक्षा असेल तर बघा मार्चपर्यंत करंट अफेअर येणार आहे तर मार्चपर्यंत संपूर्ण करंट अफेअर तुमचे दीड वर्षापासून तुमच्या इथे कव्हर करू कव्हर करून दिल्या जाणार आहे म्हणून बघा तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आपलं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा या आठवड्यामध्ये तुमचे लेक्चर्स अपलोड व्हायला सुरुवात होतील ओके आता बघा सब्जेक्ट सर्व संपलेले आहेत सर्व सब्जेक्ट संपलेले आहेत आता एमसी क्यू बुक्स विद्यार्थी विचारत असतात कोणत्या यूज करायच्या तर त्याबाबत इथे माहिती दिलेली आहे ओके तर बघा इतिहाससाठी तुम्ही घाटारसरांची टेन थाउजंड प्लस म्हणून आहे त्याची लिंक तुम्हाला मिळून जाणार ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा लिंक आहे राज्यशास्त्रासाठी ज्ञानदीपची बघा पंधराशे प्लस विकत घेऊ शकता ऑफलाईन मार्केटमध्ये मिळेल किंवा दीपस्तंच्या सराव प्रश्न सराव संच सुद्धा तुम्हाला ऑफलाईन मार्केटमध्ये मिळून जाणार आहे ओके भूगोलासाठी बघा दीपस्तंभ महाराष्ट्रासाठी भूगोलाच्या प्रश्नसंच तुम्हाला ऑफलाईन मार्केटमध्ये मिळून जाणार आहे अर्थशास्त्रासाठी सुद्धा बघा भगीरथ प्रकाशनाची बुक येत असते आणि दीपस्तंभ प्रकाशनाची दोनही प्रकाशनांची दोन दोन बघा मोठे मोठे प्रकाशन आहे ते इकॉनॉमिक्ससाठी आणि दोनहीसाठी तुम्हाला ऑफलाईन मार्केटमध्ये या बुक्स तुम्हाला मिळून जाणार आहे ओके लिंकसुद्धा एकदा एक बघा तुम्ही लिंकसुद्धा चेक करून टाका लिंकमध्ये सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मार्केटचे सुद्धा इथे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहेत ओके याशिवाय बघा विज्ञानासाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे सचिन बसकेसर आणि अनिल सरांची लिंक मी तुम्हाला याची दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके तर तुम्ही हे चेक करून टाका तर बघा विद्यार्थी मित्रांनो या वर्षीच्या कंबाईन परीक्षेसाठी यावर्षीच्या म्हणजे बघा दोन हजार चोवीसच्या कंबाईन परीक्षेसाठी प्रिलिमसाठी आपण बुकलिस्ट बघितलेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका मॅथमॅटिक्स आणि करंट अफेअरचे लेक्चर्स अपलोड होणार आहेत त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे ओके आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद